शाहूपूर येथील पाच बंगला परिसरात पार्क केलेल्या मोपेडच्या डिक्कीतील 70,000 रोकड अज्ञात चोरट्यानं हातोहात लंपास केली आहे. काल सोमवारी दुपारी ही घटना घडली. संदीप शंकर नलवडे यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद केली आहे. दरम्यान नलवडे यांनी मार्केट यार्ड येथील एका बँकेतून काढलेली रक्कम डिक्कीत ठेवली होती. कामानिमित्त पाच बंगला परिसरातील बँकेत गेले असता काम आटोपून वाहनाजवळ आल्यावर चोरट्याने रोकड लंपास केल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. तर अशाच ताज्या अपडेट्ससाठी स्पीड न्यूज लाईव्ह 24 चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा.